माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथं पैशासाठी शेतमजुराची निर्घृण हत्या करण्यात आली असून या संबंधित चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मृताचे वडील पोपट काशीनाथ वाघ राहणार पिसेवाडी तालुका माळशिरस यांनी वेळापूर पोलिसांमध्ये फिर्याद दिली या फिर्यादीत म्हटले की आपला नातू किशोर भालचंद्र वाघ यांना सांगितलं की दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश पाटील राहणार चव्हाणवाडी आणि रामकृष्ण शिवाजी वाघमोडे राहणार पिसेवाडी यांनी त्याला आणि त्याचे वडील भालचंद्र पोपट वाघ यांना वेळापूर येथील निमगाव रोडजवळील पुलावरून वेळापूर येथील रिच कलेक्शन या कपड्याच्या दुकानात मोटारसायकलीवरून आणलं तिथं शिवाजी गायकवाड हा वडिलांना म्हणाला की तू दोन दिवस कामाला का आला नाही तू उचल घेतलेली आहेस राहिलेले पैसे आत्ताच्या आत्ता दे अशी दमबाजी केली त्यावेळी वडिलांनी मी उद्यापासून तुमच्याकडं कामाला येतो असं म्हणताच तिथं उभ्या असलेल्या राहुल माधवराव माने देशमुख राहणार शेरी नंबर एक वेळापूर यांच्या सांगण्यावरून शिवाजी विजय गायकवाड आणि रामकृष्ण शिवाजी वाघमोडे यांनी प्लॅस्टिक पाईपनं भालचंद्र वाघ यांना बेदम मारहाण केली शिवाजी गायकवाड यानं नातवाला तिथून जाण्यास सांगितलं त्यामुळं तो नातू घाबरून घरी आला यावरून फिर्यादींची खात्री झाली की मुलगा भालचंद्र पोपटवाघ याला शिवाजी विजय गायकवाड राहणार खंडाळी गणेश पाटील राहणार चव्हाणवाडी रामकृष्ण शिवाजी वाघमोडे राहणार पिसेवाडी राहुल माधवराव मानेदेशमुख राहणार शेरी नंबर एक वेळापूर यांनी मिळून प्लॅस्टिक पाईपनं मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारलं याबाबत चौघांविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला